तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा कृषीमित्र विशाल तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण जी माहिती पाहणार आहोत तर ती म्हणजे आपलं जे पूर्णपणे जे कांदा पिकावरील जे फवारणीचं शेड्यूल असतं, तर ते पूर्ण म्हणजे त्याच्यामध्ये आपण पहिली फवारणी कोणती घ्यावी, दुसरी फवारणी कोणती घ्यावी, तिसरी फवारणी कोणती घ्यावी आणि त्या दोन फवारणीमधला जो कालावधी असतो फवारणीचा, तर तो कालावधी किती असावा, तर या संदर्भात मी तुमचा मित्र विशाल तुम्हाला सविस्तर माहिती देण्याचा इथे प्रयत्न करणार आहे. शेतकरी मित्रांनो, मी जे ह्या व्हिडिओमार्फत जे फवारणीचे शेड्यूल किंवा जे फवारणीमध्ये जे बुरशीनाशक कीटकनाशक याचे सांगितलेले आहे, तर त्याचा तुम्ही 100% वापर करून तुमच्या कांद्याचं उत्पन्न येथे वाढवू शकता. शेतकरी मित्रांनो, आपण जर फवारणीच्या अगोदर जर आपल्या कांद्या पिकावरील जर मुख्य रोगांचा जर विचार केला तर ते अशा प्रकारे आहेत. तर सर्वप्रथम म्हणजे काही बुरशीमुळे आपल्या कांद्याची जी शेंडे आहेत तर ते पिवळे पडू शकतात. कांद्याची शेंडे पिवळे पडणे हा एक मुख्य कांद्यामधील रोग आहे बुरशीचा. तर त्याच्या दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपल्या कांद्याची जे पूर्ण पात असती तर ती करपल्यासारखी होती. कांद्यावरील करपा रोग हा एक मुख्य रोग आहे कांद्यावरील बुरशीजन्यच रोग आहे. आणि शेतकरी मित्रांनो, आता सध्याच्या काळामध्ये पावसाळ्याची जर कांदी असेल तर आपल्या कांद्या पिकाची जी मुळकूच वगैरे ते होताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्यातली त्यात एक नवीनच पाठीमागच्या वर्षीपासून जो आपल्या कांद्याची अशी रिंगसारखी जी मान आहे तर ती होती आणि पूर्णपणे कांदा आपला खाली पडून जातो. शेतकरी मित्रांनो, आपल्याला 100% जे पूर्ण प्रकार 3-4 प्रकारचे जे बुरशीजन्य कांदा पिकावरील जे रोग आहेत तर याच्यावरती आपल्याला नियंत्रण ह्या पूर्णपणे फवारणी जर आपण व्यवस्थितरित्या आणि योग्य टायमाला जर घेतली तर 100% आपल्याला इथे नियंत्रण पाहायला मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर सर्वप्रथम फवारणीचा जर विचार केला, मी या जे शेड्यूल आहे याच्यामध्ये 3 फवारणीचं व्यवस्थापन तुम्हाला इथे सांगणार आहे. पहिली फवारणी, दुसरी फवारणी आणि तिसरी फवारणी. आणि शेतकरी मित्रांनो, जर वेळ आलीच तर म्हणजे जर यदाकदाचित जर आपले कांदे पूर्णपणे खराब व्हायला जर लागले, जसं कांद्याला पूर्णपणे जर पीळ वगैरे जर पडायला लागला तर तुम्हाला याच्यामध्ये 1-2 फवारणी वाढव घेणं गरजेचं आहे. कारण जे पीळ रोग आहे मित्रांनो, तो एका फवारणीने ते 100% नियंत्रणास आलेला आपल्याला पाहायला मिळत नाही. शेतकरी मित्रांनो, आपण जर पहिल्या फवारणीचा विचार केला तर आपल्याला जी पहिली फवारणी असते तर ती बऱ्यापैकी कांदा लागवडी केल्यानंतर 15-20 दिवसाच्या आसपास आपल्याला पहिली फवारणी घेणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, आपण पहिल्या फवारणीसोबत 1-2-3 प्रकारचे ते बुरशीनाशक मी तुम्हाला सांगतो, ज्याच्यामध्ये तुम्ही UPL कंपनीचं साप हे बुरशीनाशकाचा इथे वापर करू शकता, किंवा बायर कंपनीचं अँथ्रॅकॉल याचा तुम्ही वापर करू शकता, किंवा एंडोफिल कंपनीचं M45 या बुरशीनाशकाचा देखील इथे वापर करू शकता. शेतकरी मित्रांनो, हे जे बुरशीनाशक आहे या तिन्ही बुरशीनाशकाचं प्रमाण प्रति 20 लिटरच्या पंपसाठी तुम्हाला तिथे 40 ग्रॅम बुरशीनाशकाचं प्रमाण वापरायचं आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला याच्यासोबत एक कीटकनाशक वापरणं गरजेचं आहे. मित्रांनो, आपण जर थ्रिप्स या रस शोषण करणाऱ्या किडीचा जर विचार केला तर जास्तीत जास्त कांदा या पिकावरती आपल्याला तो पाहायला मिळतो आणि शक्यतो तो आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही. म्हणून आपण एक जे कीटकनाशक आहे ज्याच्यामध्ये थायमाथॉक्झन 25% जे सिजंटला कंपनीचं ॲक्ट्रा नावाने कीटकनाशक येतं तर तुम्ही त्याचा तिथे वापर करू शकता. शेतकरी मित्रांनो, जर पावसाळ्याचे दिवस असो किंवा नसो, तुम्हाला त्या कोणत्याही फवारणी करणार आहे तर त्याच्यासोबत जे सिलिकॉन बेस स्टिकर असतं तर ते तुम्हाला तिथे वापरणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, ही झाली पहिली फवारणी. आपल्याला आता दुसरी फवारणीचं व्यवस्थापन मी तुम्हाला सांगतो. दुसरी फवारणी आपल्याला बऱ्यापैकी 35-40 दिवसाच्या आसपास आपल्याला दुसरी फवारणी घेणं येते गरजेचं आहे. याच्यामध्ये जर आपण मुख्यतः जर विचार केला दुसरी फवारणीच्या वेळेस आपल्या जे कांदा पीक असतं तर त्या कांद्याची पात असती तर ती पूर्णपणे कदाचित पिवळी झालेली आपल्याला पाहायला मिळू शकते आणि त्याच्यासोबतच जे करपा वगैरे असतो तर तो करपा वगैरे जर करप्याचा अटॅक झालेला आपल्याला पाहायला मिळू शकतो. शेतकरी मित्रांनो, आपण जर दुसरे फवारणीसोबत जे बुरशीनाशक वापरायचे आहे तर ते अशा प्रकारे आहेत. तुम्ही सर्वप्रथम म्हणजे चांगला रिझल्ट देईन असं बुरशीनाशक वापरा आणि थोड्या महागडी ही फवारणी होऊ शकते. त्याच्यामध्ये तुम्ही आदामाचं कस्टोडिया हे बुरशीनाशक तिथे वापरू शकताय, किंवा तुम्ही एंडोफिल कंपनीचं अवतार हे बुरशीनाशक तिथे वापरू शकताय. आणि शेतकरी मित्रांनो, जर तुमच्या कांद्याला पीळ वगैरे जर पडला असेल तर तुम्ही जे सिजंटा कंपनीचं ॲमिस्टार टॉप हे जे बुरशीनाशक येतं तर त्याचं
तुम्ही तिथे वापर करू शकताय. शेतकरी मित्रांनो, ह्या तिन्ही बुरशीनाशकापैकी तुम्ही कोणतंही एक बुरशीनाशक येथे वापरू शकताय. आणि त्याच्यासोबतच जे आपलं कीटकनाशक आहे तर ते कराटे कीटकनाशक वापरायचं आहे, जेणेकरून तुमचा थ्रिप्स वगैरे पूर्णपणे नियंत्रण असेल, मावा वगैरे, आणि त्यातली त्यात तुमच्या पिकाची चांगल्या प्रकारे ते वाढ झालेली तुम्हाला पाहायला मिळेल. शेतकरी मित्रांनो, आपण 35 ते 40 दिवसाच्या आसपास जर विचार केला तर एकंदरीत आपली पात वगैरे चांगल्या प्रकारे ते वाढलेली असते, आणि त्यातली त्यात अजून चांगल्या प्रकारे ते त्याची मान वगैरे जाड होण्यासाठी तुम्ही एखादं टॉनिक वापरू शकताय, ज्याच्यामध्ये तुम्ही बायर कंपनीचं ॲम्बिशन या टॉनिकचा येथे वापर करू शकताय. शेतकरी मित्रांनो, मी जी आता पुढची जी तिसरी फवारणी सांगणार आहे तर ती खूप महत्त्वाची आहे, जेणेकरून तुमच्या कांद्याची टिकवण क्षमता वगैरे तिथे वाढणार आहे, आणि त्याच्यासोबतच जी कांद्याची साईज वगैरे असते तर ती देखील इथे चांगली होण्यास मदत होणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तिसरी फवारणीचा जर विचार केला तर तुम्हाला बऱ्यापैकी 55 ते 60 दिवसाच्या आसपास तुम्ही ही जी तिसरी फवारणी आहे कांदा लागवडीनंतर ही घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जे ट्रायसायक्लोझोल प्लस मँकोझेब हा घटक असलेलं एंडोफिल कंपनीचं मर्जर हे बुरशीनाशकाचा वापर करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासोबतच तुम्ही एखादा कीटकनाशकाचा जर विचार केला तर फिप्रोनिल 5% SC फॉर्म्युलेशनमध्ये असलेलं तुम्ही बायर कंपनीचं रिएजंट हे कीटकनाशकाचा तिथे वापर करू शकताय. आणि शेतकरी मित्रांनो, जर तुमच्या कांद्याची योग्य प्रमाणात इथे आणि चांगली पात वगैरे वाढ योग्य जर झालेली असेल तर तुम्ही ह्या टायमाला जे घारडा केमिकल्स कंपनीचं जे चमत्कार हे जे PGR येतं तर तुम्ही याचा तिथे वापर करू शकताय. 60 ते 70 दिवसाच्या आसपास तुम्ही ह्या टॉनिकचा तिथे वापर करा, आणि एकंदरीत जी तुमच्या कांद्याचा पूर्णपणे जो रस वगैरे असतो तर तो पूर्णपणे खाली उतरण्यास इथे मदत होईल, आणि एकंदरीत जे तुमचा 100% जो कांदा आहे तर त्याची क्वालिटी इथे 100% चांगली झालेली पाहायला मिळेल. शेतकरी मित्रांनो, हे ज्या 3 फवारण्या आहेत ते पूर्णपणे मी तुम्हाला शेड्यूल सांगण्याचा इथे प्रयत्न केला. जर तुम्हाला इतर तुमच्या कांद्यावरती जर इतर पीळ रोग, मर रोग असे वेगवेगळ्या प्रकारचे रोगांचा प्रादुर्भाव जास्तीत जास्त जर असेल, पीळ रोगाचा जास्त प्रादुर्भाव असेल, तर तुम्ही ॲमिस्टार टॉपच्या 1-2 फवारण्या घेण्यात इथे गरजेचं आहे, ज्या टायमाला अटॅक झालेला असेल त्या टायमाला. किंवा तुम्ही कस्टोडिया हे जे आदामा कंपनीचं येतं